कालपासून मुसळधार पाऊस झाला, जालन्यामध्ये झाला, परभणीच्या बऱ्याचशा भागात झाला, सर्वत्र मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे फार प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. पुराचं पाणी नदी नाले ओढे सोडून बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या संकटात मराठवाड्याचे शेतकरी आहे. त्याची पाहणी काही ठिकाणी आम्ही करतो आहे आणि बऱ्याचशा माहितीही घेतो आहे. जायकवाडी धरणावर देखील लक्ष आहे. तिथं सकाळीच मी आज आमचे गोदावरी महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरना नाशिक जिल्ह्यामध्ये किती पाऊस झाला, जायकवाडीच्या कॅन्टमेंट एरियात किती पाऊस झाला आणि पुढं काय परिस्थिती याचा आढावा फोनवर घेतलेला आहे. त्यांनाही सतर्क राहण्याची सूचना दिलेली आहे. कालपासून जलसंपदा विभागाच्या सर्व ठिकाणच्या गोष्टीवर लक्ष ठेवून आम्ही सगळे आहोत. प्रयत्न हा आहे की कमीत कमी नुकसान व्हावं आणि फार मोठ्या प्रमाणात मांजरा नदीतही आता मांजरा धरणाची दारं देखील उघडण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळं अतिवृष्टीच्यामुळे जे संकट निर्माण झाले ते सरकारी यंत्रणा सतर्क आहे. शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा, गावकऱ्यांना योग्य तो दिलासा द्यायचा आमचा प्रयत्न.